नमस्कार बालमित्रांनो शौर्यकथेमध्ये आज आपण आधी लगीन कोंढाण्याचं ही कथा पाहणार आहोत राजगडावरील आपल्या वाड्याच्या सदरेवर बसलेल्या मासाहेब एकदा कोंढाणा गडाकडे बोट दाखवून म्हणाल्या शिवबा इथून अवघ्या सहा कोसावर असलेला कोंढाणा मोगलांच्या हाती असणं ही गोष्ट स्वराज्याला घातक नाही का शिवप्रभू म्हणाले मासाहेब तुमचे म्हणणे मलाही पटते परंतु त्या गडाची तटबंदी अतिशय भक्कम असून त्याचा पराक्रमी किल्लेदार हा आपल्या अडीच तीन हजार सैनिकांशी गडाचे रक्षण डोळ्यात तेल घालून करीत असतो अर्थात तो गड जिंकणे तेवढेसे सोपे नसले तरी चार दोन दिवसात तानाजीची भेट घेऊन तुमची इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य ती कारवाई करतो तानाजी मालुसरेचे नाव घ्यायला आणि तो तिथे यायला एक गाठ पडताच मासाहेब म्हणाल्या तानाजी तुला शंभर वर्षे आयुष्य आहे शिवबानं तुझं नाव काढताच तू पुढे हजर मुजरा करून तानाजी म्हणाला मासाहेब नुसत्या लांबलचक आयुष्यात मला खरोखरीच गोडी नाही तसे कावळे व कासवसुद्धा म्हणे शेकडो वर्षाचं आयुष्य जगतात आपल्याला विजयसारखं क्षणभर झळाळून पण घनदाट अंधकार उजळून नाहीसं व्हावंसं वाटतं पण मासाहेब आपल्याला माझी आठवण कशाच्या संबंधात आली होती शिवप्रभू म्हणाले तानाजी गड कोंढाणा मोगलांच्या हाती असणं स्वराज्याला धोक्याचं असल्यानं तो लवकरात लवकर आपल्याकडे यावा अशी मासाहेबांची इच्छा आहे पण अगोदर तू मध्येच इकडे का आलास ते सांग हाती घेतलेल्या मोत्यांच्या अक्षता आपल्या बाराबंदीच्या खिशात टाकीत तानाजी म्हणाले राजे परवाच्या मुहूर्तावर माझा मुलगा रायबा याचं लग्न करायचं ठरवलं होतं पण दुसरं अधिक महत्त्वाचं लग्न अगोदर करायचं ठरल्यामुळं ते लग्न पुढे ढकललं शिवप्रभू व मासाहेबांना तानाजीच्या या बोलण्याचा अर्थ समजताच रायबाचं लग्न अगोदर उरकावं हे त्यांना सांगण्याचा बराच प्रयत्न केला पण तानाजी म्हणाले आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायवाचं तानाजी मालुसऱ्यांनी मुलाचे लग्न पुढे ढकलल्याचे घरी कळविले मामा व धाकटा भाऊ सूर्याजी यांना ताबडतोब राजगडावर निघून येण्यास सांगितले व स्वत ते गोंधळ्याच्या वेशात कोंढाण्यावर जाऊन तिथल्या सुरक्षा व्यवस्थेतील कच्चे दुवे टेहळून परत राजगडी आले मग एका मध्यरात्री पाचशे निवडक मावळ्यासह नरवीर तानाजी कलावंतीचा बुरुज व हनुमान बुरुज यामधील गनिमांचा पहारा नसलेल्या कड्यावरून दोरखंडाच्या माळेच्या साह्याने कोंढाण्यावर चढले व त्यांनी तिथल्या मोगल सैनिकांचे शिरकान सुरू केले या हातघाईच्या लढाईत तानाजी विजयी झाले पण उदय भानूच्या तलवारीला बळी पडले शेलार मामांनी उदय भानूलाही ठार केले व कोंढाण्यावर भगवे निशान फडकावले गडावर शेलार मामांनी गौताची गंजी पेटवून गड सर केल्याचे महाराजांना कळवले पण जेव्हा महाराज कोंढाण्यावर आले व त्यांना तानाजी कामी आल्याचे कळले तेव्हा ते शेलार मामांना दुःखद स्वरात म्हणाले मामा गड आला पण माझा सिंह गेला